तर आता पैसे येतात असं बऱ्याचशा लोकांची ही समस्या असते की पैसे येतात कमावणारे बरेच व्यक्ती असतात पण मात्र ते टिकत नाहीत याविषयी काय बरोबर आहे काय होत आपण पैसे कमवतो एकतर पहिली गोष्ट पैसे कमवले की ते खर्च होतात किंवा आपण वाचवून मन मारून वाचवण्याचा प्रयत्न करू आता मन वाजू मारून मी पैसे वाचवले अज्युम करा की मी पिगी बँक मध्ये वर्षभरात मन मारून एक लाख रुपये जमा केले आता एक लाख रुपये जमा केले मला असं वाटतं की माझ्या भविष्यात ते कामाला येतील पण काय होतं की एक लाख मध्ये ज्या आज गोष्टी विकत तुम्हाला मिळत आहेत त्याच गोष्टी समजा दहा टक्के महागाई वाढते इन्फ्लेशन वाढत आहे तर त्याच गोष्टी एका वर्षानंतर तुम्हाला विकत घ्यायला एक लाख दहा हजार रुपये लागतील दुसऱ्या वर्षी तुम्हार विकत घ्यायला एक लाख एकवीस हजार लागतील तिसऱ्या वर्षी विकत घ्यायला एक लाख तेहतीस हजार रुपये लागतील चौथ्या वर्षी विकत घ्यायला एक लाख शेचाळीस हजार रुपये लागतील आता मला सांगा तुम्ही चार वर्ष ते, ते, ते पैसे वाचून ठेवलेत आणि आता त्या लाखात जे गोष्टी चार वर्षपूर्वी मिळत होत्या घ्यायला त्याला एक लाख हजार रुपये लागत आहेत तर तुम्ही ते पैसे लाखाचे लाख दिसतायत पण ते पैसे काय केलेले डिव्हॅल्युएट केलेले आहेत मग पैसा कसा राहील तुमच्याकडे अगदी बरोबर मग तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात आम्ही सेव्हिंग अकाउंटला ठेवलं चार टक्के व्याज मिळतं बरोबर असं अज्युम करा चार वर्षामध्ये किती पैसे होतील त्याचे तर चार टक्क्यांनी मला वाटतं एक लाख सतरा हजार रुपये होतील आणि तीच जर वस्तू घ्यायला चार वर्षानंतर एक लाख शेचाळीस हजार लागत असतील तर यू आर डिव्हॅल्युएटिंग युअर मनी तुमच्या पैशाचं क्रयशक्ती विकत घेण्याची क्षमता कमी आहे तर तुम्ही किती वाचवले पैसे तरी मला वाटतं तुमच्याकडे नाही राहणार ते जाणारच आहेत डिव्हॅल्युएशन होऊन जातील किंवा खर्च झाला म्हणून जातील आता तुम्ही डिव्हॅल्युएशन विषयी सांगितलेलं आहे तर डिव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय आणि ते टाळण्यासाठी काय करावं कसं आहे की डिवॅल्युएशन कशामुळे होतं पैशाचं असं जर तुम्ही प्रश्न विचाराल तर महागाईमुळे होतं तर ही महागाई काय असते तर असं आहे की जीवनावश्यक सहाशे वस्तू विकत घ्यायला एक वस्तू विकत घ्यायला होलसेल मार्केटमध्ये आज किती पैसे लागत आहेत आणि सर्टन कालखंडानंतर किती पैसे लागत आहेत याच्यामधला जो पर्सेंटेज वाईज डिफरन्स आहे फरक आहे त्याला म्हणतात महागाई म्हणजे आज मला जीवनावश्यक सहाशे वस्तू घ्यायला शंभर रुपये लागत आहेत आणि एक वर्षानंतर त्याच वस्तू विकत घ्यायला त्याच प्रमाणात विकत घ्यायला मला एकशे दहा रुपये लागत आहेत तर दहा टक्के महागाई वाढते बरोबर आता दहा टक्के जर महागाई वाढती आहे आणि मला जर माझ्या पैशाचं डिवॅल्युएशन होऊ द्यायचं नाही तर मला निदान निदान माझ्या पैशाने बारा टक्क्याचं उत्पन्न मला दिलं पाहिजे म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून हरवून त्याच्या पुढे परतावा दिला पाहिजे तरच माझ्या पैशाचं डिव्हॅल्युएशन होणार नाही टळू शकेल अगदी बरोबर आहे